हाय फ्रेंड्स, मी दिलीप साटम. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी गावी आलो आहे आणि गावी आलो आहे तर म्हटलं तुम्हाला काहीतरी एक नवीन दाखवू. सो आपल्याकडे एक आमच्या वाडीत, ज्या साटम वाडीत, एक मंदिर आहे. लिंगेश्वराचं मंदिर आहे. मागे माझ्या मागे बघू शकतो, ज्याची कमाणी इकडे आहे. इकडून तो जो रस्ता दिसतोय तो, हां, तो जो रस्ता आहे त्या रस्त्याने तिकडे पुढे गेल्यावरती ते मंदिर आहे. तर हे एक प्राचीन मंदिर आहे. असं समज आहे की हे जेव्हा पांडव होते, पांडव इकडून जेव्हा गेले तेव्हा त्यांनी ते हे स्थापन केलं आहे. सो तुम्ही बघू शकता मस्त अशी किरण. त्या आपण मंदिराचं आपण मंदिर बघायला तर जाऊच, आपण नक्कीच जाऊ. बट त्या अगोदर तुम्हाला थोडी ग्रीनरी दाखवतो त्याच्या सराउंडिंगची. बघू शकता तुम्ही थोडं असं असं ग्रीन बघू शकता. मस्त असं सगळीकडे हिरवळ अशी आहे. सो चला तर आपण सफर करूया या मंदिराच्या मंदिराची. सो चला. सो फ्रेंड्स, आपण आता चाललोय मंदिर. योग्य आहे, खरं आहे, बट असा समज आहे की हे त्याच्यासाठीच केलं आहे. कारण इथून
तिकडे गणपतीचं एक गणपतीची एक छोटीसं म्हणजे मूर्ती आहे, म्हणजे दगडामध्येच आहे ती, तर ती दगडामध्ये देखील गणपतीची अशी मूर्ती आहे. सो हे आपलं मंदिर आहे मस्त असं. आता पाणी नाही आहे आमचं, आणि ॲक्च्युली आमचं जे गणपती विसर्जन असतं ते पण इकडेच केलं जातं. या उदामध्ये आपण आम्ही त्यांचं विसर्जन करतो. सो गणपतीला फुल धमाल असते इकडे. एक हे आहे की इकडे जेव्हा पूर येतो म्हणजे पावसामध्ये खूप इकडे पाणी भरतं एकदम, जे इकडे वरतीपर्यंत आजूबाजूचा स्पॉट आहे तिथपर्यंत पाणी भरतं आणि तिकडे पण फुल असं पाणी भरतं. सो असं आहे की ही जी पिंडी बघताय तुम्ही माझ्यासमोर, तर त्याच्यावरती त्या पिंडीवरती पाणी नाही जात, म्हणजे त्या पिंडीला घिरका घालून पाणी जातं. सो हे खूप स्पेशल आहे, म्हणजे एकदम असं आश्चर्य करण्याजोगी बाब आहे. सो मस्त आहे एकदम, म्हणजे भारी आहे इकडे. सो माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे जे शंकराची पिंडी आहे. जसं तुम्हाला बोललो की इकडे पावसात म्हणजे जेव्हा पूर होतो तेव्हा याच्यावरतून पाणी नाही जात, आणि ते खरोखर अशी आश्चर्य करणारी गोष्ट आहे, नवलच म्हणावं लागेल ते तर. सो अशी ही आपली सफर आहे, छोटीशी सफर आहे, तुम्ही बघू शकता आणि आनंद घेऊ शकता. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा, आणि जर ज्या काही तुमच्या कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. सो कसं मला अजून इम्प्रूव्हमेंट घेऊन येता येतील या व्हिडिओंमध्ये जे काही मी ब्लॉग बनवतो आहे त्याच्यामध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा या माझा चॅनल, आणि लाईक करा आणि शेअर करा.